नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। दीप अमावस्या, नागपंचमी अशा वेगवेगळ्या सणांसाठी आपल्याला ज्वारीच्या लायांची गरज असते। अशावेळी या ज्वारीच्या लाया आपण घरच्या घरी कशा बनवायच्या ते आज पाहणार आहोत। रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुमच्याही लाया अशा व्यवस्थित होतील। चला तर पाहूयात आजची रेसिपी। सगळ्यात आधी आपण अर्धा कप रोजची ज्वारीच्या भाकरीची जी ज्वारी असते मोठी ती घेतलेली आहे। अर्धा कप आहे ही निवडून घेतलेली आहे मी। आता ही आपण उकळत्या पाण्यात टाकणार आहोत। साधारण ज्वारीच्या 5 ते 6 पट पाणी मी गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये। पाणी उकळलेलं आहे, यामध्ये आपण ही ज्वारी घालूयात। यासाठी दुसरी ज्वारीसुद्धा मिळते लायांची, पण ती न घेता मी नेहमीची ज्वारी घेतलेली आहे। याच्यासुद्धा लाया सुंदर होतात। 2 ते 3 मिनिट आपण हे उकळत्या पाण्यातच ठेवायचं आहे। गॅस चालू आहे। पावसाळ्यामध्ये ज्वारीच्या लाया खाल्ल्या जातात, त्या पचायला हलक्या असतात। ज्वारीच्या लायांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला करून खाता येतील। यातले कोणते प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा। याला मधूनमधून आपण चमच्याने ढवळून घेऊयात, म्हणजे सर्व ज्वारी आपली पाण्यामध्ये गरम मुरली जाईल। दोन ते तीन मिनिट झालेले आहेत। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला। पाच मिनिट आपण हे झाकण ठेवून असंच ठेवून देऊया। 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून पाहूयात। आता यावर जी वरती ज्वारी आलेली आहे पाण्यावर तरंगत आहे किंवा थोडाफार कचरा दिसत असेल हा आपण छोट्या झाऱ्याने आधी काढून टाकूयात। त्यामुळे ज्वारी एकदम स्वच्छ होईल आपली। हा कचरा काढल्यानंतर आपण हे पाणी पूर्ण निथळून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये मी चाळणी ठेवते, यावर आपण ज्वारी असलेलं पाणी पूर्ण ओतून देऊया। पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण हे एका सुती कापडावरती पसरून घेणार आहोत। इथं मी एक जाड टर्किसचा टॉवेल घेतलेला आहे, त्यावरती हे पसरून घेते, त्यामुळे लवकर वाळायला मदत होईल। ज्वारी आपल्याला कोरडी करायची आहे, ती फॅनखाली किंवा उन्हामध्ये कोरडी न करता सावलीमध्येच कोरडी करून घेणार आहोत। मधूनमधून हे टॉवेलच्या साह्यानेच आपण पुसून घेऊयात, म्हणजे लवकर कोरडं होईल। आता आपण हे पूर्ण कोरडं होईपर्यंत असंच ठेवून देऊया। जवळजवळ 6 तास झालेले आहेत, ज्वारी छान कोरडी झालेली आहे। आता आपण याच्या लाया फोडून घेऊया। आपण एकदम सोपी पद्धत पाहणार आहोत। गॅसवर मी एक कुकर छोटा गरम करायला ठेवलेला आहे। गॅस मोठा आहे, कुकर छान गरम झालेला आहे। यामध्ये आपण ज्वारी घालणार आहोत। गॅस बारीक करून आपण ज्वारी घालूयात आधी, आणि कुकरची शिट्टी काढून आपण याचं झाकण लावून घेऊयात आणि पुन्हा गॅस मोठा करूयात। ही ज्वारी तडतड उडायला लागल्यानंतर आपण कुकर हलवणार आहोत अशा पद्धतीने, म्हणजे एका ठिकाणी करपणार नाही, ज्वारी काळी होणार नाही आणि लायाही व्यवस्थित सर्व फुटतील। कुकरमध्ये आपण लाया फोडून घेतल्या म्हणजे घरभर लाया पसरणार नाहीत। पूर्वी कढईमध्ये आपण लाया फोडायचो तेव्हा लाया पूर्ण घरभर पसरायच्या, आई नॅपकिन टाकायची त्याच्यावरती कढईवरती,
एका रवीला कापड बांधून ती रवी त्या नॅपकिनवरती फिरवायची, तरी त्यातून काही लाया बाहेर यायच्या। किती मस्त आवाज येतो आहे तुम्हाला लक्षात येत असेल। लाया अजिबात बाहेर न येता सर्व लाया आपल्या फुटत आहेत व्यवस्थित। याचा आवाज बंद झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत। सतत ढवळल्यामुळं या करपणार नाहीत, गॅस बारीक करून आपण पाहूयात मधूनच। थोडा आवाज कमी झालेला आहे, तरी मधून अधून ढवळत राहायचंय। आता आपण झाकण उघडून पाहूयात लाया कशा झाल्यात ते। पहा, मस्त लाया झालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र। अजून काही फुटत आहेत, गॅस मी बारीक ठेवला आहे। आता काही वेळेला आपल्याला पूजेपुरत्याच लाया हव्या असतात, तेव्हा अगदी थोड्या प्रमाणात आपण घरच्या घरीच अशा लाया बनवू शकतो। म्हणजे जास्तीच्या लाया वाया जात नाहीत, जेवढ्या हव्या तेवढ्याच आपण बनवू शकतो। त्याचा आवाज बंद झाला की आपण गॅस बंद करणार आहोत आणि लाया वेगळ्या आणि थोडीफार यामध्ये ज्वारी शिल्लक राहते त्याला गडंग असं म्हणतात। हे गडंग आपण नंतर थालपिठाच्या भाजणीमध्ये वगैरे वापरू शकतो। दोन्ही आपण हे वेगळं करणार आहोत। नंतर मी तुम्हाला दाखवते किती गडंग शिल्लक राहतील आणि किती लाया होतील। मी गॅस बंद केला आहे, आवाज पूर्ण बंद झालेला आहे। हे पहा, जवळजवळ बाऊलभर आपल्या लाया तयार झालेल्या आहेत आणि अगदी थोडे गडंग शिल्लक राहिलेले आहेत। हे पहा, मस्त गरमागरम लाया खायलाही सुंदर लागतात। याच्या अनेक रेसिपी बनवता येतील। आणि हे गडंग आहेत, हे आपण भाजणीमध्ये मिक्स करणार आहोत। त्या वाया जात नाहीत, घरच्या घरीच आपण ह्या लाया बनवलेल्या आहेत। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा। अशी ही सोपी पद्धत आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा। धन्यवाद।